खूप साऱ्या लोकांना प्रॉब्लेम असतात की किती टाईपचे स्किन टाईप्स असतात. खूप सारे लोक म्हणतात इतके टाईपचे स्किन टाईप, तितके टाईपचे स्किन टाईप. तर मी सांगते किती टाईपचे स्किन टाईप असतात. तर 5 टाईपचे स्किन टाईप्स असतात. सेन्सिटिव्ह, नॉर्मल, ड्राय, कॉम्बिनेशन आणि ऑइली. बट याच्यातून इफ तुम्ही मेकअपचे ब्राइड्स घेणार आहे तर याच्यातून नॉर्मली किती टाईपचे तुमच्याकडे स्किन टाईप्स येईल? ड्राय आणि कॉम्बिनेशन, नाही तर ऑइली धरा. कॉम्बिनेशन तर नॉर्मली असतात. तुम्हाला काय करायचे? प्रोडक्ट्स खूप सारे जण म्हणतात कोणते प्रोडक्ट्स, इतक्या साऱ्या स्किन टाईपचे प्रोडक्ट्स यूज करू का? नाही, तुम्हाला 2 टाईपचे स्किन टाईपचे प्रोडक्ट्स यूज करायचे. नसेल तुमच्याकडे जास्त बजेट तर 1 टाईपचं स्किन टाईपचं तुम्ही यूज करू शकता, ते आहे ड्राय. का ड्राय? इफ तुमचे काय क्लायंट आहे खूप ड्राय सेन्सिटिव्ह, ड्राय स्किन टाईपवाली, तर तुम्ही तेव्हा प्रोडक्ट जास्त अप्लाय करा. त्यांना मॉइश्चरायझर झालं ते प्रोडक्ट जास्त अप्लाय करा CTMच्या वेळेस. ते झालं. आणि इफ तुमची ब्राईट आहे कॉम्बिनेशन स्किन टाईपची तर तेव्हा बघा की कोणती स्किन, कोणता एरिया तिचा खूप ड्राय आणि कोणता एरिया खूप जास्त ऑइली. जिथे ऑइली राहील तिथे कमी प्रोडक्ट यूज करा आणि जिथे ड्राय राहील तिथे जास्त प्रोडक्ट यूज करा. सेम इफ ऑइली स्किन टाईप आली तर तुम्ही जितकं ड्राय स्किन टाईपवालीला अप्लाय करणार प्रोडक्ट तितकं तुम्ही अप्लाय नाही करणार. ऑब्व्हियसली तिच्याकडे ऑलरेडी मॉइश्चर खूप जास्त राहणार आहे स्किन टाईपमध्ये, ऑइली स्किन टाईपमध्ये. तर तुम्ही तिथे करायचं कमी अप्लाय प्रोडक्ट. समजलं? म्हणजे की तुम्हाला जास्त प्रोडक्ट्सची नीड नाही आहे. नॉर्मली बेसिक अंडरस्टँडिंग करा की ह्या टाईपला हे, ह्या स्किन टाईपला इतकं प्रोडक्ट अप्लाय करायचं, त्या स्किन टाईपला इतकं अप्लाय करायचं, जेणे तुमचा पैसा पण वाचेल आणि तुम्ही कन्फ्यूज पण नाही होणार. इतके सर्व गोष्टी राहिल्या तुमच्या वॅनिटीमध्ये, हे प्रोडक्ट यूज करू का ते प्रोडक्ट यूज करू, कन्फ्यूज व्हायचे तुम्ही. त्याच्यापेक्षा एकच प्रोडक्ट यूज करा पण कसं यूज करायचं, कोणत्या टाईपनी यूज करायचं ते प्रॉपरली आलं पाहिजे तुम्हाला. इफ तुम्हाला याची नॉलेज पाहिजे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि इफ तुम्हाला ही व्हिडिओ हेल्पफुल राहिली तर लाईक करा आणि फॉलो करा मला अशा मोर व्हिडिओजसाठी.